घालीन लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहीत आहे का श्रोते हो? नाही तर हे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नाद मधुर असल्याने ही प्रार्थना खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात. आज आपण या व्हिडिओत या प्रार्थनेमधील वैशिष्ट्ये पाहणार आहोत व त्याचा अर्थ समजावून घेऊयात. प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे. वैशिष्ट्य एक, प्रार्थनेतील चारही कडव्यांची रचयिता वेगवेगळे आहेत. दोन, ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत. तीन, पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. चार, बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हणली जाते. पाच, यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. सहा, वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे. आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. वरील कडवे संत नामदेवांनी 13व्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे. अर्थ, विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात की तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करील. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन, एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन. दोन, त्वमेव माताच पिता, त्वमेव त्वमेव बंधुच्छ सखा, त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम, त्वमेव त्वमेव सर्व ममदेव देव. हे कडवं आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृतमध्ये आहे. हे 8व्या शतकात लिहिले गेले आहे. याचा अर्थ असा आहे की तूच माझी माता व पिता आहेस, तूच माझा बंधू आणि मित्र आहेस, तूच माझे ज्ञान आणि धन आहेस, तूच माझे सर्वस्व आहेस. तीन, कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्माना वा प्रकृती स्वभावात, करोमी यज्ञेत सकलं परस्मे नारायणामी समर्पयामी. हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे. त्याचा अर्थ असा आहे की श्रीकृष्णाला उद्देशून, हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे, माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी, माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करत आहे. चार, अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी श्रीधरवा माधवम गोपिकावल्लभम जानकी नायकम रामचंद्र भजे. वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्टम मधील आहे, म्हणजेच 8व्या शतकातील आहे. याचा अर्थ आहे की मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा 16 अक्षरी मंत्र कलिसंतरम या उपनिषदातील आहे. कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्रीरामकृष्णाला समर्पित आहे. अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो, हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो. अर्थ समजून म्हटले तर आरतीमध्ये देखील भाव येतात. श्रोते हो, हा होता घालीन लोटांगण वंदन चरण या प्रार्थनेचा अर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. धन्यवाद.